विट्यात व्यवसायासाठी दुकान गाळी शोधताय तर मग चिंता करू नका. शिवप्रताप समूहाचे शिवप्रताप गोल्ड टॉवर विक्रीसाठी घेऊन येत आहे. सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी दुकान गाळे बुकिंग सुरू झाले असून आमची खासियत आहे प्रशस्त पार्किंगची सोय. पहिला रेरा प्रोजेक्ट कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट. प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज व दोन्ही बाजूने एंट्रन्स. पॉवर बॅकअप सह दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर्स. 10% पैसे भरा व गाळा मालक व्हा. आमचा पत्ता सराफकट्टा पॉवर हाऊस रोड विटा. नमस्कार, मी शाहीन तारेकर, तुम्ही पाहतात वज्रधारी न्यूज. प्रसिद्ध उद्योजिका हॉटेल पूर्ण ब्रह्मच्या संस्थापिका, ज्यांनी मराठा खाद्य संस्कृतीला वडापाव या अस्सल मराठी पदार्थाला आणि नऊवारी साडीला साता समुद्रापार नेणाऱ्या, जगभरात 5,000 हॉटेल पूर्ण ब्रह्मच्या शाखा उघडण्याचे स्वप्न पाहणाऱ्या जयंती काठाळे यांच्याशी आमच्या पुणे प्रतिनिधी अमृता काशीद यांनी केलेली बातचीत पाहूया. दुसऱ्याची रेग ओढणे काटण्यापेक्षा आपली रेग मोठी करू ना. आपण सगळा आपला जोर तिथे लावू. करेक्ट. लेट्स हॅव अ पिझ्झा टुडे या वाक्याला आम्ही कन्वर्ट करतोय लेट्स हॅव अ पुरणपोळी टुडे. ऑब्व्हियसली मराठी फूडला ग्लॅमरसपणा आहेच, तो फक्त दाखवायची देर होती. आणि या सगळ्यांच्या साथीने ना, या सगळ्या फ्रँचायझी ओनर्सच्या साथीने मी खरंच ते पूर्ण करू शकते. आणि खरंच खूप छान आहे. म्हणजे पूर्ण ब्रह्मला आता आम्हाला व्हिडिओमध्ये बोलत होते, खरंच आहे ते ऍक्च्युअली इम्प्लिमेंट करता येतं ना, की अगदी फुलपात्रामध्ये पाणी प्या हा बेसिक मुद्दा आहे. हा, आपल्या घरात आपण जन्माचं त्याच्यात दूध आणि पाणी पिलेलं आहे. आमच्या इथे म्युझिक थेरपी आहे, आमच्या इथे वॉटर थेरपी आहे. आम्ही आमच्या अशी कस्टमर जितका महत्वाचा, जेवढा बाह्यरूप महत्वाचं तेवढंच आंतरिक रूपही महत्वाचं. आमची किचन ओपन किचन आहे, कुठलाही कस्टमर उठून काउंटरला रिक्वेस्ट करून किचनमध्ये तत्सम जाऊ शकतो. फक्त त्याला हेडगेअर घालावे लागतात, ते रूल्स पाळावे लागतात. आतमध्ये जायचं, पूर्ण बघायचं, सगळं बघता येतं. याला ओपन किचन म्हणतात, कारण आमच्याजवळ लपवायला काहीच नाही आहे. स्वच्छ कारभार आहे सगळा, बिझनेस करतोय. बघा, मूळ कापायचं नसतं. करेक्ट. त्या मुळाला पेरायचं असतं, त्याच्यात पाणी घालायचं असतं आणि त्याला मोठा वटवृक्ष उभा करायचा असतो. बहुधा तेच करायचा प्रयत्न चालू आहे. आणि या प्रवासामध्ये तुम्हाला फॅमिलीची कशी साथ? ओ माय गुडनेस, मला 2 मुलं आहेत, म्हणजे 1 मुलगा 1 मुलगी. मुलगी 14ची आहे, मुलगा 10चा आहे, 4 वर्षाचा फरक. आणि खरं सांगते की दे आर माय सपोर्ट सिस्टम. दे आर माय, आपण म्हणतो ना की खूप जास्ती टोचण मारून बोलणारे तेच आहेत, तेच मला सक्षम बनवतात. माझा नवरा माझा बिझनेस पार्टनर नसला, ही इज नॉट अलाउड हिअर. तो इथे कस्टमर सारखा येतो, बिल पे करतो, खातो आणि निघतो. दॅट इज अ वेट इज, कारण रूल आहे. हे बिझनेस सेंटर आहे आईचं, जसं बिझनेस सेंटर बाबाचं आहे तसं आईचं आहे. इथे माझी मुलं येऊन मस्ती करू शकत नाही, जस्ट बिकॉज ते माझे पोरं आहेत. त्यांना त्यांचे ड्रीम बघण्यासाठी स्वतःला सक्षम व्हावं लागेल. माझ्या ड्रीमवर, माझ्या बिझनेसवर ते जोर लावू शकत नाहीत. ते त्यांचं स्वतंत्र त्यांनी करावं. ही जी शिकवण आहे ना, ही आम्ही दोघांनी पण इतकी रुजवली आहे पोरांमध्ये. पोरं मला स्वतःला सांगतात. आता काल मी एका टूरवरनं आली, एक फूड टूर केला आम्ही लोकांनी, त्याच्यावरनं आली मी. काल रात्रीला 2 वाजता पोहोचली आहे आणि सकाळी 9 वाजता घरचा स्वयंपाक आटपून, पोरांचे डबे आटपून, सगळं पॅक करून इकडे पोहोचली पुण्यामध्ये. आता आज रात्री 3 वाजता घरी पोहोचील. उद्याला दुपारला 2 तास फक्त बँगलोरमध्ये आहे आणि 4:30 वाजता निघेल ती नागपूरला जाईल. कंटिन्युअस ट्रॅव्हल चालू आहे, पण ना प्लॅन्ड आहे. सगळं सपोर्ट सिस्टीम उभं केलेलं आहे. पोरांना माहिती आहे की सोमवारचा डबा काढून सोमवारचा डबा मायक्रोवेमध्ये टाकून खायचा आहे. बाकी मग इतकी सुदृढता आहे ना आपल्या फूडमध्ये, त्याला फक्त लॉजिकली आणि टेक्निकली सांभाळता आलं पाहिजे. संडेचे ते 2 तास असतात ना भाजी कापून ठेवायला, कापून ठेवून फ्रीज मध्ये असते, माहिती असते की काय करायचं आहे आणि किती लवकर. माझं शेड्यूल खूपच टाईट आहे. हा, मी सकाळी 3:30-4 तर उठतेच, त्याच्या म्हणजे त्याच्या नंतर जागच नाही. म्हणजे गिल्ट येत अक्षरशः. आणि मग बँगलोरला तुम्ही सुरू केलं फर्स्ट रेस्टॉरंट, तर बॅरियर आले म्हणजे लँग्वेज बॅरियर खूप आले. बघ कसं असतं, बाहेरच्या फिरंगी ब्रँड्स कडनं एक शिका, हे लोकल घेऊन कामं करतात.
कुठल्या चायनीज रेस्टॉरंटमध्ये का चायनावाला माणूस येऊन स्वयंपाक करतो? नाही करत ना, तरी आपण खातो. आणि आपण मराठी रेस्टॉरंटमध्ये आल्यानंतर शिव्या घालतो की तुमच्या इथे मराठी कुक नाही आहे. माझं म्हणणं आहे कुकिंग हे स्किल आहे, ते डेव्हलप करता येतं. आणि औंसमध्ये आपण केक बनवतो, औंसमध्ये पुरणपोळी नाही बनत, पण अंदाजाने पुरणपोळी नक्की बनते. आणि तो अंदाजच त्या हाताला द्यायचा असतो. ब्लाइंड माणूस आमच्या इथे काम करू शकेल असे किचन इक्विपमेंट्स आम्ही अरेंज करून ठेवलेले आहे. एखादा अपंग व्यक्ती आमच्या इथे व्हीलचेअरवर कामं करू शकेल अशी सोय आहे. मग ही सोय का बरं केली? कारण आम्हाला माहिती आहे सक्षमता मनगटात आहे, विचारांमध्ये आहे. त्या व्यक्तीच्या रिलिजन रिजन किंवा त्याच्या धर्मामध्ये जातीमध्ये पंथामध्ये नाही, तो मनुष्य असण्यामध्ये त्याची सक्षमता आहे. आणि स्त्री तर स्त्रिया म्हणजे तो अनइमॅजिनेबल पोटेन्शियल आहे यांच्याजवळ. या सगळ्यांना वापरायचं आहे. तुमच्याकडे बऱ्याच स्त्रिया वर्कर म्हणून हो, आणि जेंट्स पण आहेत. 70% लेडीज एम्प्लॉयमेंट आहे, बाकी सगळे जेंट्स असतात. आणि सर मॅडम वगैरे आपण नाही ना, आम्ही दादा वहिनी म्हणून आवाज देतो. मी जयंती वहिनी म्हणूनच फेमस, सगळ्यांना मला वहिनीच म्हणतात. त्याच्यात वहिना म्हणणारा माझा नीर आहे लहान, तर तो वहिना म्हणतो, तो अधिकार फक्त त्याला. बाकी सगळे वहिनी म्हणणार, हा फक्त वहिना म्हणणार. आणि तो आता कंपनीचा डिरेक्टर, यंगेस्ट डिरेक्टर ऑफ द कंपनी म्हणून तो समोर येत आहे. मनीष नाही, मनीष हॅज लेफ्ट फॉर अ गुड. आणि आता त्याच्याऐवजी संदीप म्हणून आहे, संदीप गडवाल, तो आलेला आहे. तर तो माझ्यासोबत अगदी ताकदीला ताकद, सोबतीला सोबत. मनीष पण सोबतीला सोबत होता, ही हॅज लेफ्ट फॉर अ गुड, पण निघून गेला. त्याला काही त्याचे स्वतःचे आयुष्य, स्वतःचे ड्रीम्स करे सगळे. पण पण जे पण जे पण लोक आलेत किंवा जे पण लोक येतात, आज 200 लोकांचं एम्प्लॉयमेंट आहे या ऑर्गनायझेशनमध्ये. 200 चुली चालवतो आम्ही. नाही गं, नाही नाही, मानसिकता कशी आहे ते बघायचं असतं, बाकी काहीच नाही. हो हो, माझ्या अलवेल अम्मा आणि राधा अम्मा या कानडी गायक, त्यांना मला भाषाच नव्हती येत ना, ती भाषा प्रेमाचीच भाषा बोलल्या गेली, हातपर्यंत शिकवायची. आता त्या मराठी बोलतात, मी कन्नडा बोलते. गमत आहे. मणिपुरी लोक कामं करतात, इतके मेहनती वर्गातले लोक आहेत. प्रॉपर ट्रेनिंग द्या, प्रॉपर एज्युकेशन द्या, प्रॉपर हेल्प करा, त्यांनी मदत होणार आहे. आणि मॅम मी वाक्य कसं आहे मी ते का, जोवर माणसाच्या सीट खाली आग लागत नाही ना, तोवर तो उठतच नाही. जर स्वतःमध्ये ती जागरूकता निर्माण होत नाही ना, तोवर आपण उठून काहीही करायच्या इच्छेत नसतो. कायम दुसऱ्याचा धिंगाणा बघायचा, हो खरंच करायला पाहिजे असं डी टाइमला गप्पा मारायची, याला काही अर्थ नाही आहे. स्वतः उभं राहा, सक्षम स्वतः व्हा. नववारमध्ये आम्हाला सर्व्हिंग करता येणार नाही, ठीक आहे. मी नववारमध्ये फिरते, मागचे 7 वर्ष झाले, गाडी सुद्धा चालवते एअरपोर्टवर. आज जगातल्या कुठल्या एअरपोर्टवर गेली तरी सुद्धा लोक ओळखतात, फक्त नववारमुळे ओळखतात. आणि तुम्हाला कसं वाटतं, काय एक्सपिरियन्स येतात नववारी घातल्या? सुरुवातीला ना स्कर्ट ते नववारचा जो प्रवास होता ना, तो खूप हेवी होता सुरुवातीला, त्रास झाला. हा मी तिथे स्कर्ट घालून ऑफिशियल आणि एकदम चेंज. माझा माझा धीर जो आहे ना माझ्या सोबत सतत, तो नेहमी म्हणायचा संदीप क्या नवटंगी करते रे, दिस इज हॉरिबल, इट इज नॉट गोइंग टू वर्क. तो म्हणायचे तू देख ना संदीप, येई नववार ना पूरे दुनिया में फैलेगा, पूरे दुनिया में फैलेगा. असं खूप छान वाटतं. आणि नववारी म्हणजे सध्या सिंधुताई सप्ताह, आणि तुम्ही महाराष्ट्रातच लेडीज असेल, नववार मध्ये फिरतात सिंधुताईंना हात जोडून, अगदी बोर्डाऊन आहे त्या बाई समोर. पण मी हे कमर्शियल लेवलवर नववार म्हणजे फक्त डान्स किंवा नृत्याचा भाग नाही, ही आमची मानाची संस्कृती, आणि ही आम्ही जपतो, आणि याच्यात आम्ही कम्फर्टेबल असतो. याच्यात आम्हाला सगळी कामं सहजपणे जमतात आणि ती सादगी पण असते. फक्त एकच आहे बघ, गालिबचं एक सुंदर वाक्य आहे की इतनी अच्छाई भर दो दुनिया में कि साला बुराई भी कतर जाने से. ही हा चांगुलपणा भरतोय आम्ही सोसायटीमध्ये, बस त्याला प्रतिसाद द्या, साथ द्या, तुमच्या सगळ्यांची सोबत हवी आहे. मॅम शेवटी प्रश्न, की तुम्ही लेडीजसाठी आणि नवीन उद्योजकांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? शुअरली ऍब्सोल्युटली स्वप्न बघा, लिहून काढा गोल की आजपासून 5 वर्षात काय करणार आहे, आणि ते रोज वाचायचं. रोज स्वतःला चापटा मारायचं की मी इथे पोहोचत नाही आहे, आणि रोज स्वतःला जागवायचं की मला याच्यासाठी काहीतरी करायचं आहे. ते लिहून काढा. स्वप्न बघणं खूप सोपं काम नाही आहे बरं,
पण पैसा लागत नाही ना, मग बघा ना, आधी विजन तर ठेवा, कुठं पोहोचाय, एमलेस मिसाईल सारखे धावू नका, एम ठेवा आणि मग धावा, प्लान करा, एक्झिक्युट करा आणि सस्टेनेबल मॉडेल्समध्ये न्या सगळ्या बिझनेसेसला, कारण सक्सेस इज नॉट अ डेस्टिनेशन, इट्स अ जर्नी, यू हॅव टू वॉक, कीप वॉकिंग. प्रॉब्लेम्स नाही आलेत कदा आयुष्यात, आले खूप आलेत, बसावं लागलं खाली, रडावं लागलं, दायामुखून रडायचं असतं, खूप मनापासून हसायचं पण असतं, पण ते दोन्ही करताना जिगरा सोबत ठेवायचं असतं. घाबरे कोणाला घाबरत आहे, आपल्याला स्वतःला, संघर्ष स्वतःशी. मी मनापासून तुम्हा सगळ्यांना एकच रिक्वेस्ट करते, चूक भूल माफ, आपलं मानून प्रेमाने खा. डॉमिनोज मध्ये चुका काढता का? पूर्ण ब्रह्ममध्ये चुका काढायला बसलं तर 100 निघतील, पण प्रेमाचे 4 शब्द त्या 100 चुकांवर सामोरे जाते, हीच इच्छा आहे. थँक्यू, थँक्स अ लॉट, थँक्यू. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज, धन्यवाद. शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा, आता घरबसल्याच करा DCM आणि सर्व बँकिंग व्यवहार, धनसंचय, रिकरिंग ठेव आणि सर्व बँकिंग सेवा आपल्या दारी, तसेच लाईट बिल, इन्शुरन्स हप्ते, सोने तारण सेवा, RTGS, IMPS आणि ATM विड्रॉवल एकाच छताखाली. आपली शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था नेहमीच ग्राहकाभिमुख सुविधा देण्यासाठी नेहमीच उत्सुक असते आणि आपला सर्वांच्या गृहस्थ डायरेक्ट होम बँकिंग ही प्रत्येकाच्या ग्राहकांच्या घरोघरी जाऊन सेवा देण्यासाठी आपली संस्था सज्ज झालेली आहे. आमचा प्रतिनिधी आपल्या प्रत्येक ग्राहकांच्या घरी येऊन सर्व सुविधा आपण आमच्या प्रतिनिधीमार्फत आपल्या घर बसल्या आपल्या सर्वांना ग्राहकांना देणार आहे. आमचा पत्ता भैरवनाथ थिएटर जवळ लेंगरे रोड विटा.